त्याला ते फिनोलेक्स वाले विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजीराव पाडसाळीमध्ये साधारण 80 ते 90 वर्षाचं पिंपळाचं जे झाड होतं, या पिंपळाच्या झाडामुळं मंदिराला धोका निर्माण झाला आहे असं पुरातत्व विभागाने सांगितल्यानंतर हे झाड मध्यंतरी आम्ही काढून घेतलेलं आहे. या पिंपळाच्या झाडाच्या अगदी मागच्या बाजूला संत कान्होपात्रीची मूर्ती आहे, त्या ठिकाणी कान्होपात्रीची समाधी आहे आणि या मूर्तीच्या जवळच जुनं साधारण 100 वर्षे वयाचं तरटीचं झाड होतं, ज्याला आपण कान्होपात्रीचं झाड असं म्हणतो. मंदिरामध्ये येणारी भाविकांची जी रांग आहे ती मंदिरावरून या कान्होपात्रीच्या झाडापासून खाली येते. साधारणपणे अशी लोकांची धारणा आहे की या झाडाला स्पर्श केल्यानंतर आपली यात्रा पूर्ण होते. हे जे कान्होपात्रीचं किंवा तरटीचं झाड होतं हे 100 वर्षापूर्वीचं जुनं झाड गेल्या 12-15 वर्षामध्ये पूर्णपणे वटून गेलेलं आहे आणि वाळलेलं आहे, आता त्याला पानंही राहिलेली नाहीत. मात्र लोकांची श्रद्धा विचारात घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं असा निर्णय घेतलेला आहे की त्याच्या समोरचं जे पिंपळाचं झाड आम्ही काढलं त्या ठिकाणी आता नव्यानं आम्ही कान्होपात्रीचा वृक्ष हा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं लावतो आहोत, जेणेकरून कान्होपात्रीवर श्रद्धा असणाऱ्या लोकांना या वृक्षाचं दर्शन व्हावं आणि आपली यात्रा पूर्ण झाली अशी जी त्यांची धारणा आहे ती धारणा पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून आता नव्यानं कान्होपात्रीचा वृक्ष लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे.